नमस्कार, आज मी तुम्हाला मस्त झणझणीत अशी भरलेल्या दोडक्याची रस्सा भाजी बनवून दाखवणार आहेत। तर त्यासाठी इथे मी दोन दोडके घेतले। तर भरला दोडका बनवण्यासाठी दोडका थोडासा असा कवळा बघून घ्यायचा। आता दोडक्याच्या वरची साल किंवा शिरा आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर साल तुम्ही चाकूने किंवा अशी कटरनं देखील काढून घेऊ शकता। आता ही साल फेकून न देता याची चटणी देखील बनवू शकता। चटणी चवीला खूप छान लागते। आता इथे बघा, अशा पद्धतीने आपल्याला दोडक्याची साल काढून घ्यायचं आहे। आता दोडक्याची साल काढून झाली की दोडक्याच्या दोन्हीकडचा भाग काढायचा आहे आणि दोडक्याच्या आपल्याला मीडियम आकाराच्या फोडी कट करून घ्यायचं आहे। तर फोडी खूप जास्त बारीक करायचं नाही। आता इथे मी सगळ्या दोडक्याच्या फोडी कट करून घेतले। आता दोडक्याच्या फोडीने आपल्याला कट लावून घ्यायचं आहे। तर जशी आपण वांगी कट करतो त्या पद्धतीने कट लावायचं आहे। तर खूप जास्त आतपर्यंत कट लावायचं नाही। आता याच पद्धतीने मी सगळ्या दोडक्याच्या फोडींना कट लावून घेतलं आहे। आता भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घ्यायचा आहे। तर मिक्सरच्या बाउलमध्ये एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले। यामध्येच आता एक छोटी वाटी भाजलेले खोबऱ्याचे काप टाकायचे। त्यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर दोन चमचे भाजलेले तीळ देखील घालू शकता। एक अद्रकचा तुकडा टाकायचा आहे। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायचं आहे। झाकण लावून आता मिक्सरला याचं बारीक वाटण तयार करायचं आहे। तर इथे बघा, मिक्सरला मी अशा पद्धतीने बारीक वाटण तयार करून घेतलं आहे। आता हे वाटण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। एक चमचा धने पावडर घालायचं आहे। 2 मोठे चमचे लाल मिरची पावडर टाकायचं आहे। तर तिखटाचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे। तर गरम मसाल्याचे जे तुम्ही कोणताही मसाला घालू शकता। थोडीशी हळद घालायचे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे। आता मसाले मिक्स करून घ्यायचे। तर इथे मसाले मी छान मिक्स करून घेतले। मसाला असा एकजीव झाला पाहिजे। तुम्हाला जर मसाला कोरडा वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी किंवा तेल जरी टाकलं तरी चालेल। आता इथे आपला मसाला तयार झाला आहे। आता हा मसाला आपल्याला दोडक्याच्या फोडीमध्ये भरून घ्यायचा आहे। तर अलगद दोडक्याच्या फोडीमध्ये मसाला भरायचा आहे म्हणजे दोडक्याच्या फोडी तुटणार नाही। तर मसाला दोडक्याच्या फोडीमध्ये भरून झाला की हाताने वरतून थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे आतला जो मसाला आहे तो बाहेर येणार नाही। हे बघा अशा पद्धतीने। आता याच पद्धतीने आपल्याला सगळ्या दोडक्याच्या फोडीमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे। तर इथे मी सगळ्या दोडक्याच्या फोडीमध्ये मसाला भरून घेतला आहे। थोडा जो मसाला शिल्लक राहिला आहे तो देखील आपण भाजीमध्ये टाकणार आहोत। आता भाजीसाठी फोडणी तयार करून घ्यायचे। कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवले। तेल गरम झालं की 1/2 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घालायचे। तर जिरे मोहरी छान तळतळली की 5 ते 6 कढीपत्त्याचे पानं टाकायचे आहे। याला आता थोडंसं मिक्स करूया। यामध्येच आता मसाला भरलेल्या दोडक्याच्या फोडी घालायचे। आता दोडक्याच्या फोडीनं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। दोडक्याच्या फोडी तेलामध्ये मिक्स करून 1 ते 2 मिनटं परतून घेतले। आता झाकण ठेवून आपल्याला 1 ते 2 मिनटं वाफ काढून घ्यायचे। तर इथे मी 2 मिनटं दोडक्याच्या फोडींना वाफ काढून घेतले। आता शिल्लक राहिलेला मसाला घालायचा आहे। तर मसाला तेलामध्ये मिक्स करून परतून घ्यायचा आहे। तर या अगोदर मी दोडक्याच्या बऱ्याच रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहे। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। आता इथे बघा, मसाला मी मिक्स करून चांगला परतून घेतला आहे। बघू शकता मसाला छान दोडक्याच्या फोडींना लागला आहे। आता गरम पाणी घालायचं आहे। तर कधी रश्श्याच्या भाजीमध्ये गरम पाणी घालायचं म्हणजे भाजीला छान तरी येते। तर भाजी तुम्हाला किती पातळ हवे त्या अंदाजाने पाणी घालायचं आहे। तर भाजी मी थोडीशी पातळ ठेवणार आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त घातलं आहे। आता पाणी घातलं की एकदा चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस मोठा करून भाजीला उकळी काढायचं आहे। तर इथे बघा, भाजीला छान उकळी आले। आता चमच्याने एकदा बुडापासून भाजीला हलवून घ्यायचे। मिक्स करून झालं की भाजीवर 1/2 झाकण ठेवायचं म्हणजे भाजी खूप जास्त उकळणार नाही। आणि गॅस बारीक करून 10 ते 12 मिनटं भाजी शिजून घ्यायचे। तर इथे बघा, 10 ते 12 मिनटं आणि अगोदर 3 ते 4 मिनटं एकूण 15 मिनटं मी भाजी शिजून घेतले। तर बघू शकता भाजीला छान तरी आली आणि कलर पण खूप सुंदर आला आहे। इथे आपल्या दोडक्याच्या फोडी देखील छान शिजले। आता वरतून सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचे।
तर तयार झाली आपली मस्त झणझणी दोडक्याची रस्सा भाजी। ही तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत चुरून खायला तर खूप छान लागते। नक्की या पद्धतीने करून पाहा, रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एक छानसा रेसिपीसोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।